पोखरट पाथरवट म्हणजेच दगडाला आकार देणारा कलाकार। आपण हे जे पाठीमागे दृश्य पाहतोय ना, हे वर्षानुवर्ष म्हणजे अनेक पिढ्यांपासून हा यांचा पिढीजात व्यवसाय बनलेला आहे। यांची जी मुलं बाळं आहेत यांच्यासोबतच राहतात आणि अनेक वर्षांपासून असेच यांची जिंदगी रस्त्यावर जाते। या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला बसलेले आहेत हे पाथरवट बांधव आणि जाते, त्यानंतर हे पाटे वरवंटा खलबत्ता बनवणे हे त्यांचं काम आहे। यातून त्यांना थोडीफार मिळते। हे श्रीमंत होण्यासाठी किंवा प्रॉपर्टी कमवण्यासाठी कधीच जगत नाहीत, हे जगतात ते आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी। त्यांची लेकरं बाळं बघा, ही आजी काय म्हणते, आजी मला सांगा कधीपासून करता हा व्यवसाय? आता पिढन पिढो गेलो बा, माला मध्येच पडेला। हत्तीची गरिबी आहे आम्ही, काही मिळून नाही राहिलं। सांग, खायले मोठात आहे आम्ही, समजा काय शेती नाही, बाडी नाही, काहीच नाही। आमचं मुळं बाळ बी सगळे या माला मध्ये जिंदगी गेलं, आमचं काहीच दिसून नाही राहिलं दादा, काहीच नाही आमच्याजवळ। निरागस चेहरे पाहताय लेकरांचे तुम्ही, हत्तीचं गरीब आहे आम्ही, काहीच नाही। घरकुल येत नाही, घरकुल येत नाही, काहीच येत ना। आमच्या ना आमचा समाज कसा आहे, वडर समाज आहे ना, कोणी आमच्याकडे पाहत नाही, पाहत बी सुद्धा नाही, काही नाही। आम्ही रस्त्यावर पडत राहतो, रस्त्यावर म्हणजे आम्हाला धंदा करायचा, आमचा येतो धंदा हा आहे। आम्हाला जमीन म्हणलं काही येत नाही, दुसरी पोट म्हणलं झालं आमचं पोट भरणं म्हणजे याच्यावर आहे। आमचं जर आम्ही पोट भरलं तर लेकरं बाळ आमच्या सोबतच राहतात, लेकराचं जर आम्ही शिक्षण होत नाही, दुसरी पोट लेकरा शिक्षण होत नाही, तिसरी पोट आम्हाला दुसरं काय, आमचा म्हणजे असा लीडर आमच्या समाजामध्ये काही लीडर आहे नाही की आमच्या समाजामध्ये जर आपण उचलून ठेवू म्हणून, असं काय आहे नाही। आमचं पिढानपिढे आमच्या गोष्टी अशा जाऊच राहिल्या, बरोबर आहे। यांची लेकरं शिकली पाहिजेत, यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, समाजाला दिशा देणारा कोणी आमच्याकडे लीडर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पिढीजात व्यवसाय करणारे हे पाथरट बांधव किंवा पाठरवत बांधव यांची परिस्थिती केव्हा बदलेल काय माहिती, परंतु सध्या तरी ते अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत। पाऊस पाणी आला ना तर त्यांच्याकडे त्या पाऊस पाण्यापासून वाचून राहण्यासाठी साधं घरसुद्धा नाही आहे। अहो, रोडच्या बाजूला एक झोपडी बनवलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो। याची झोपडी आहे, या झोपडीमध्ये त्यांची लेकरं बाळं या ठिकाणी आपलं राहतात, उदरनिर्वाह करतात। ही पोटाची भाकरी, शिळ्या पोळ्या दिसतात आपल्याला, कुटके, हां हे त्यांचं जेवण। बघा किती कठीण परिस्थिती आहे, वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार आहे की काय, असा गंभीर प्रश्न मनाला पडतो। शासनानं अनेक समाजासाठी योजना काढल्यात, त्या राबवल्यात कशा, याकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण जर त्या योग्य पद्धतीनं राबवल्या असत्या तर या बांधवांवर अशी वेळ आलीच नसती असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेलांसह मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास।